हाय, आज आपण पाणी या विषयावरती बोलणार आहोत. पाणी, पृथ्वीवरती 75% पाणी आहे, माणसाच्या शरीरात पण 75% पाणी आहे. पाणी द्रवरूप आहे, रस. माणसाच्या शरीरामध्ये पण रस आहेत. आपण जाणतोच की नाट्यशास्त्रामध्ये भरतमुनींनी 9 रस मेन्शन केलेले आहेत. पाणी एकदम जर आपण स्थिर अवस्थेत असलेलं बघितलं एखाद्या सरोवरात किंवा एखाद्या भांड्यात, कुठेही पाणी आपण बघितलं ते स्थिर असतं, त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा तरंग नसतो. कुठला खडा पडला किंवा वाऱ्याची झुळूक आली किंवा काहीतरी ते डिस्टर्बन्स त्याला आला की पाण्यामध्ये तरंग उठतात. आपल्या मनाचं देखील तसंच आहे. मनामध्ये देखील कुठल्या प्रकारचा खडा पडला की मनामध्ये निरनिराळे तरंग उमटायला लागतात. समुद्राचं पाणी जर आपण बघितलं तर सरफेसवरती खूप लाटा असतात, खूप केवास असतो. पृष्ठभागावरती खूप कल्ला कल्लोळ असतो. मनाचं देखील तसं आहे. खूप कन्फ्युजन, खूप कल्ला, खूप कल्लोळ, खूप गोंगाट हा पृष्ठभागावर असतो. जसं तुम्ही समुद्राच्या आतमध्ये खोल डीप जायला लागता तसं तसं पाणी अत्यंत स्थिर व्हायला लागतं. इथं कुठल्याही प्रकारची लाट उमटत नाही. एखादा मासा जरी गेला महाकाय तरी तिथं फक्त ती मुवमेंट दिसते. एखादा पाण्याचा बुडबुडा देखील वरती उठत नाही. पाणी अत्यंत खोल गेलो आपण समुद्रामध्ये की गंभीर, स्थिर, आणखीन शांत बनतो. मनाचं देखील तसंच आहे. मन पृष्ठभागावरती सरफेसवरती खूप कल्ला कल्लोळ गोंगाट सैराट. जसं आपण मनात खाली जाऊ, डीप जाऊ, खोल जाऊ, तसं तसं ते शांत, स्थिर आणि गंभीर असं होतं. थँक्यू सो मच.